डी आय गायकवाड यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गायकवाड परिवाराच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न. मुरुम तारीख 6. येथील सुपुत्र डी आय गायकवाड हे साखर आयुक्तालयात सहसंचालकपदी सेवा देऊन गतवर्षी सेवानिवृत्त झाले. पोलीस उपनिरीक्षक पदापासून अनेक शासकीय जबाबदाऱ्या पार पाडत सहसंचालक साखर आयुक्तालय पदावरून सेवानिवृत्त झाले. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवानिवृत्त कार्यक्रम घेण्यात आले नव्हते. तारीख 6 रोजी मुरुम येथील गायकवाड परिवाराच्या वतीने रत्नमाला मंगल कार्यालयात डी आय गायकवाड यांच्या सेवानिवृत्तीबद्दल सत्कार समारंभ पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे शरण पाटील, विरोधी पक्षनेते जिल्हा परिषद उस्मानाबाद, ज्येष्ठ विचारवंत सुरेश वाघमारे, अतिरिक्त आयुक्त सहकार MR मोरे, माजी उपविभागीय कृषी अधिकारी मोहन भिसे, प्रभुदयाल मिश्रा, अविनाश कांबळे उपजिल्हाधिकारी, राजेंद्र पाटील ACP मुंबई, राजेश सुरवसे सहसंचालक साखर आयुक्तालय, सचिन पाटील सभापती पंचायत समिती उमरगा, डॉक्टर सिद्धार्थ भालेराव RPI प्रदेश अध्यक्ष, यासह मुरुम व परिसरातील विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ सोहळा पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण गायकवाड तर आभार स्फूर्ती गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल बनसोडे, हर्षवर्धन गायकवाड, आनंद कांबळे आदींनी परिश्रम घेतले.